नमस्कार, मी श्रुतिका गावांडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपले स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील महिला व पुरुषांकरिता महिबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेत्र तपासणीचे शिबिर आयोजित केले होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याचे आयोजन करण्यात आले. यावेळी 900 ते 950 लोकांची तपासणी करून 500 लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्या लोकांना तपासणी अंती मोतीबिंदू आढळून आला त्यांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल असे आश्वासन महिबा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख संयोजक व सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी यादवराव लिंबाजी जाधव. इस्लापूर इथं जी नेत्र तपासणी शिबिर घेतलं त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. जवळपास 1000 लोकांची तपासणी झाली. त्याच्यामध्ये जवळपास 700 ते 800 लोकांना आपण चष्म्याचं वाटप केलं, 250 लोकांना मेडिसिन दिले आणि साधारण 40 लोकांच्या शस्त्रक्रियेची तजवीज त्याच्यामध्ये आहे. ती आम्ही पळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माध्यम सहाय्यानं ती पूर्ण करणार यांनी यावेळी दिले. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड. किनवट येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. काँग्रेस पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सोयाबीनला 4000 रुपये भाव व कापसाला 8000 रुपये भाव शासनाने द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेलोकर, सेवा दलाचे अध्यक्ष किशनराव किनवटकर आदी उपस्थित होते. हे जे आताच आमच्या भाषण कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला त्यांनीच कापसाला भाव 8000 द्या, 10000 द्या, 12000 द्या, ते भांडायचे, खूप मोठे आक्रमक व्हायचे. आज कुठं गेला आक्रमकपणा त्यांचा? आज नाही ना. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकरी खूप अडचणीत सापडला. गेल्या वेळेचा दुष्काळ, गेल्या 3 वेळेसचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी, त्यांच्याकडे या शासनाचं काहीच लक्ष नाही. त्याच्यामुळं निश्चित काँग्रेसला लोक स्वीकारणार तुमच्या भागाने, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड. धामणगाव रेल्वे येथील शिवाजी वार्ड मध्ये राहणाऱ्या सलीम खान यांच्या घराला मध्यरात्री आग लागून मोठे नुकसान झाले. पहाटे 3 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. आगीमध्ये मालमत्तेचे फार नुकसान झाले. रोख रक्कम 30000 रुपये जळून खाक झाले. वेळेस लक्षात येता लोकांच्या मदतीने आग विझवण्यास यश आले. कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीमुळे सलील खान यांचे कुटुंब उभ्यावर आले. ढाई बजे रात में उठी, मेरे घर को आग लग गई थी. जो उठकर देखे तो पूरा सामान बिखरा हुआ था, बच्चों के कपड़े कीपड़े सब जल के राख बन गए थे और अनाज गिना सब बिखर गया था. हमारा आग लगी है 2:30 से 3 बजे तक एकदम ज्यादा लगी. तो फिर हम उठे, उठने के बाद में आजू बाजू उठाए, उठाने के बाद पूछना चालू कर रहे तो 3 बजे 4 बजे तक आग रही हुई थी. पेटी में रुपए थे हमारे 30000 रुपए. छगन जाधव, ब्यूरो रिपोर्ट, कृषि प्रधान टीवी, धामणगाव रेलवे. आता आपण पाहू शकता आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv आणि पहा आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. पाहत रहा कृषी प्रधान टीव्ही. तोपर्यंत नमस्कार.